नमस्कार, मी दत्तात्रय महादेव घाटगे, राहणार तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। बीज प्रक्रिया यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य व आरसीएफ कंपनीमार्फत आयोजित खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा जी आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। तरी आरसीएफ कंपनीमार्फत बायोला हे एक जैविक बीज प्रक्रिया औषध या ठिकाणी मी घेतलेलं आहे। सर्वसाधारणपणे सोयाबीन या पिकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी 1 किलो बियाणास सर्वसाधारणपणे बायोला हे 25 मिली हे प्रमाण घेऊन बियाणांच्यावर चारी बाजूने ओतायचं। साधारणपणे बियाणांना कोणत्याही प्रकारचा हात किंवा हाताने न हाताळता पोत्यामध्ये काय करायचं आहे, या पद्धतीनं हलवायचं आहे। 1-3 मिनिटं या पद्धतीनं हलवल्यानंतर ते बियाणं सावलीमध्ये 1-2 तास सुकत ठेवायचं। सुकल्यानंतर 1-2 तासाने त्याची पेरणी करण्यासाठी हे बियाणं आपण वापर करायचं आहे। साधारणपणे शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या पिकाची पेरणी करत असताना कोणतंही धान्य बीज प्रक्रिया करूनच आपण या ठिकाणी पेरणी करावी। पूर्णपणे 100% उगवण क्षमता येण्यासाठी बीज प्रक्रिया ही आज काळाची गरज आहे। पारंपरिक पद्धतीने लोक जी पेरणी करतायत त्याला जरा फाटा देऊन आपण योग्य त्या पद्धतीनं बीज प्रक्रिया करून पेरणी करावी। धन्यवाद।